कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हा सर अर्जुन, त्यांच्या हातात सोनोग्राफीचं कागद आहे वाटत. ऐक की मला कस तरी होतोय. दादा, अरे तुम्ही दोघ फिरायला? हो, ते आठवड्यातून एकदा इथे चालायला येतो ना. तू इकडं कस काय? अरे रुपालीची झोप लागलेली, म्हटलं बाहेर जाऊन यावं. आलो. तू ठीक आहेस ना दादा? हा, दादा ठीक नाहीये रे, पण होईल हळूहळू. सर तुम्ही बसा, आम्ही येतो. चाललो. नाही तुम्ही बसा, मी चाललोच होतो घरी. अरे नाही नाही दादा, हाय आम्ही येतो चालून, तू बस, काय लागलं तर हाक मार. हाय. हा मला नव्हतं राहत. रुपाली ताईंचा एवढा विचार करतोय आपण, पण सरांचं करतच नाही रे. खरंच का? म्हणजे बघ ना, दादाला काय वाटतंय, त्याच्या मनात काय चाललंय हे बोलायला पण कोण नाही त्याच्याजवळ. बघ निघून चालले ते. आपल्याकडं ना पुरुषांना दुःखाची भाषाच येत नाही, मनात ठेवून वागवत राहते नुसतं. आपण बोलूया सरांशी. बोलतो मी, बघतो काहीतरी. मी येते, पण काय चेष्टा करते बघ ना. आपल्या घरात दोन टोकाच्या दोन गोष्टी होत्या. तुझी डिलिव्हरी जवळ आली आहे, डोहा जेवण तोंडावर आले, आणि हे दहा वहिनींबरोबर. अर्जुन ऐक की, मला अजूनही असं वाटतंय आपण डोहा जेवण नको करायला. नाही नाही, एक काम करू, पुढच्या आठवड्यात करू आपण. मी बोलतो बापूंशी. तरी पण मग आपे मामी दिप्या बापू यांच्या इच्छेचा मान पण राखला पाहिजे ना. किती झालं तरी त्यांच्या घरातल्या थोरल्या पुरीचं पहिलं डोळा जेवण आहे वाटतं माणसाला. आणि दीप्या तयारीला पण लागलं माहिती ना आपल्याला. नको जास्त विचार. ताई काय करताय तुम्ही? स्वेटर विणते बाळासाठी. ताई बाळ गेले ना.
मग गेलेल्या बाळासाठी विनती आहे ताई. सारखी आठवण करून देऊन काय मिळतं ग अपर्णा? मी तुम्हाला आठवण व्हावी म्हणून खरंच नाही बोलले. मला माहितीये माझं बाळ कुठंच नाही गेलं. आणि गेले तर कुठं गेले ग? सांग ना कुठं गेले. इथंच आहे ते, येईल परत. माझ्याच बाबतीत का असं झालं ग? काय चुकलं असं सांग ना. मी कधी कोणाचं काही वाईट केलं नाही, वाईट वागले नाही कोणाशी, तरी माझ्याच नशिबात काय ह्या सगळ्या गोष्टी? मलाच का सगळ्याची? तुम्ही तुम्ही रडू नका बरं, शांत व्हा बरं. एकदम कशी शांत होऊ आपण ना? सांग ना कशी शांत होऊ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडं नाहीये. मग नको सांगूस मला शांत व्हायला. मला नाही वाटत मी आता शांत होऊ शकते. मला नाही वाटत मी आता अजून जगू शकते म्हणून. ताई तुम्ही काय बोलताय? काय करू जगू? सांग ना काय करू? अगं आयुष्यभर फक्त एकच स्वप्न बघितलं होतं मी. 15 वर्ष रे ते स्वप्न पूर्ण होतं असं वाटत होतं, तर तरी असं झालं. किती क्रूर थट्टाय गई. एक वेळ झालं नसतं ना तर एवढं वाईट वाटलं नसतं. याचं काय करू? सांग ना कसं जगू मी? त्याच्यापेक्षा बाळाबरोबरच गेले असते तर बरं. पाच तुम्ही तुम्ही शांत व्हा बरं. काहीतरी बोलताय तुम्ही. हा झालं. ताई हे बघा, अहो ताई हे बाळ आहे की तुम्ही आणि सरच म्हणला होतात ना अपर्णा आणि अर्जुनचं बाळ म्हणजे आपलं बाळ असेल म्हणून. मग हे बाळ तुमचंच आहे की? आणि मला माहितीये तुम्ही या बाळाला लई जीव लावाल. अपर्णा बाळ मोठं झालं असेल ना ग आता? हो आता 2 महिन्यात डिलिव्हरी आहे ना ताई. आणि मला माहितीये आपलं बाळ घरात आलं ना की अगदी पहिल्यासारखं आनंदाचं वातावरण होईल बघा घरात. खरंच बाळ आलं ना सगळं नीट होईल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.